झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठवाड्यात 11 उच्च पातळी बंधारे बांधण्यात आले, मात्र आता त्या बंधाऱ्यात पाण्याची बोंब आहे। पण हे कसं का झालं? बंधारा बांधण्यापूर्वी नदीच्या पाण्याची क्षमता तपासली गेली होती का? 1 TMC पेक्षा जास्त क्षमतेचं धरण बांधण्यापूर्वी केंद्रीय जल आयोगाची परवानगी घेण्याची आवश्यकता असते, ती परवानगी घेतली गेली होती का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं समोर येत आहेत। मराठवाड्यातील जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण मानलं जातं। 102 TMC क्षमता असलेले धरण गेल्या 40 वर्षात केवळ 4 वेळा पूर्ण क्षमतेनं भरलंय। जायकवाडी धरण बांधताना प्रामुख्यानं पिण्याचं पाणी आणि शेतीचा विचार करण्यात आला होता। आज या धरणाच्या वरच्या भागात नाशिक पासून जायकवाडीपर्यंत जवळपास 11 धरणं बांधण्यात आली आहेत, त्यामुळे ती धरणं भरल्याशिवाय जायकवाडीत पाणी पोहोचत नाही। पाऊस कमी पडल्यास त्याचा फटका जायकवाडीला बसतो। जायकवाडीचं पाणलोट क्षेत्र नाशिक पासून सुरू होतं। नाशिक परिसरात पाऊस पडल्यास जायकवाडी धरणात पाण्याची पातळी वाढेल अशी अपेक्षा असते, पण वरच्या भागात झालेल्या धरणामुळे जायकवाडीच्या पाण्यावर त्याचा परिणाम होतोय। जायकवाडीच्या खालच्या भागाची मात्र बिकट अवस्था आहे। जायकवाडी धरणाच्या खाली गोदावरी नदीवर मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं 11 उच्च पातळी बंधारे बांधले आहेत। जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यानंतरच या बंधाऱ्यात पाणी जमा होतं, मात्र जायकवाडीतच म्हणावं तेवढा पाणी साठा नसल्यानं जायकवाडीच्या खालच्या भागातील बंधाऱ्यांची अवस्था बिकट बनली आहे। हे 11 बंधारे बांधण्यापूर्वी गोदावरी नदीतील पाण्याच्या उपलब्धतेचा अभ्यास खरंच केला गेला का असा सवाल करण्यात येतोय। 1 TMC पेक्षा जास्त पाणी अडवायचं असेल तर केंद्रीय जल आयोगाची परवानगी घेणं कायद्यानं बंधनकारक आहे। असं असताना केंद्रीय जल आयोगाची परवानगी जलसंपदा विभागानं घेतलेली नाहीये। त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी 7 TMC पाणीच नाहीये आणि मग पाणी नसताना हे बंधारे घेतले। केंद्रीय जल आयोगाची परवानगी न घेताच मराठवाड्यात 11 उच्च पातळी बंधारे बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। 2500 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यात पाणीच साठणार नसेल तर हे बंधारे कशा करता बांधण्यात आले असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। जायकवाडी प्रकल्पांतर्गत डावा आणि उजवा कालव्याच्या माध्यमातून होणारं सिंचनही क्षेत्र वाढलं असतं असा काहींचा दावा आहे। जालना जिल्ह्यातील कालवे आणि चाऱ्या आता इतिहास जमा झाल्या आहेत। एकीकडे ही परिस्थिती असताना 11 उच्च पातळी बंधाऱ्यांवर 2500 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय। विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करूनही जनता तहानलेलीच आहे, त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच अवस्था इथल्या जनतेची आहे। झी 24 तास विशाल कुरळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।